कमला आषाढी एकादशी अधिक मास चातुर्मास आणि पुरुषोत्तम मास निमित्त सामूहिक भगवान श्री विष्णूंचे सहस्त्र नामाचे स्मरण व नाम संकीर्तन पद्मशाली सखी संगम आणि पद्मशाली पुरोहित संगम वेद पाठशाळाचे आयोजन करण्यात आले. आध्यात्मिकतेच्या ओढीने मनाला शांती मिळते म्हणून अधिक मास चातुर्मास पुरुषोत्तम मास आणि कमला आषाढी एकादशी याचे औचित्य साधून पद्मशाली सखी संगम आणि पद्मशाली पुरोहित संगम वेद पाठशाळेच्या संयुक्त विद्यमाने फक्त समस्त महिला वर्गासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पूर्व भागातील दाजीपेठेतील श्रीराम मंदिर येथे शनिवारी सकाळी भगवद्गीतेमधील 15वा अध्याय पुरुषोत्तम योग पठण संपूर्ण श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र गोविंद नामावली भजन आणि मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आले आहे. यावेळी यजमान म्हणून पद्मकमळ परिवाराचे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली हे सपत्नीक उपस्थित होते. पद्मशाली पुरोहित संगम वेद पाठशाळेच्या वतीने अध्यक्ष देवीदास अनलदास, उपाध्यक्ष हरिकृष्णा नल्ला, सचिव अरविंद जिल्हा, खजिनदार ओमप्रकाश सामल, सहसचिव अविनाश श्रीमल, विश्वस्त नरेंद्र श्रीमल, श्रीनिवास गाजूल, सदस्य नाक्षया वग्गू, व्यंकटेश वग्गू, आत्माराम चिप्पा, श्रीनिवास मॅडम, सुधीर सोमा, नागेश अंकम, रवींद्र श्रीपती, श्रीनिवास चिप्पा आदी पुरोहितांनी पौरोहित्य केले. यांना साथ म्हणून बालाजी मंदिरातील महिलांचे असलेल्या श्रीवारी बालाजी ग्रुपच्या वतीने श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ग्रुप मिळाले. यावेळी सामूहिक उपस्थित असलेल्या महिलांचीही साथ मिळाली. पद्मशाली सखी संघमच्या वतीने उपस्थित राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकू लावले जात होते. याप्रसंगी नवीन सखी सदस्यांचे स्वागत गुलाब फुल देऊन करण्यात आले. हा कार्यक्रम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून करण्यात आले. श्रीराम मंदिराचे ट्रस्टी दयानंद कोंडाबत्तींनी श्री मार्कंडेय जनजागृती संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, पद्मशाली सखी संघमचे अध्यक्षा ममता मुदगुंडे, उपाध्यक्षा जमुना इंदापुरे, सचिवा ॲडव्होकेट रेखा गोटीपामूल, सहसचिवा ममता तलकोकुल, कार्याध्यक्षा वरलक्ष्मी गोटीपामूल, अंबुबाई पोतू, समन्वयिका अरिता इपलपल्ली, कला चढनापट्टण, खजिनदार दर्शना सोमा, सहखजिनदार लक्ष्मी कोडम यांच्यासह सदस्या पद्मा उपलंची, प्रभावती दोरणाल, वंदना बंदगी, दुर्गा रेस, नर्मदा रेस, मुक्ता बल्ला, उमाशंकूर, कलावती एलदी, भाग्यश्री पुंजाल, सुनीता नीलम, सुरेखा गोली, लता मुदगुंडी, विमल बुरा, संगीता मॅकम, प्रतिभा दासरी, ममता बोलाबत्तीन, वज्रेश्वरी गाजूल, साधना बेत, प्रमिला चन्नापट्टण आदी सदस्य उपस्थित होत्या. वड्डेपल्ली परिवाराच्या वतीने उपस्थित महिलांना दूध केळी वाटप करण्यात आले आहे. उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः.